तुम्ही खाली कोड्यात काय बोलला जरा विस्कटून सांगा की आणि त्या मॅडम काय म्हणल्या त्या मॅडमचा तुझा 36 चा आकडा आहे ना वय म्हणजे मी काय मुद्दामून नाही केलं पण मला काय माहिती बाया माझ्या डोसक्यावर अशी बसल म्हणून आणि या सगळ्यात भैया भाऊजींच्या सुटकेचा काय संबंध भैयाला जर सोडवून आणायचं असेल तर तुला परत कुस्ती खेळावी लागेल काय मॅडमला तुला कवा धरणं हरवायचंय एकदा एक सामना खेळलीस आणि तो सामना तू हरलीस मग तिचा आत्मा थंड होईल आणि ती भैयाला सोडत ही काय असली उलट डोसक्याची अट आहे भैया जर सुटला नाही तर समजा घराण्याच्या नावाला बट्टा लागेल आई तरी इतकी खचल किती जगल का नाही हे बी सांगता यायचं नाही कांचन वहिनी तर भोकाड पसरून समज घर डोसक्यावर घेतील त्या चिमुरडीचा काय दोष आहे याच्यात तरी बी समजा लोकांच्या नजरा त्यांचे टोमणे खुसखुस समजा तिला ऐकून घ्यावं लागेल चालेल तुला हे नाही आहो पण मी अशी कशी कुस्ती खेळू हे असं कुस्तीचं आव्हान देते ती उषा तिला कायदा म्हणजे काय तिच्या मनाचा आकडा वाटला काय होय तसंच समज हवं प्राजक्ता तू नवरा म्हणतीस ना मला मग सासर टिकवायसाठी एवढं बी नाही करणार एवढं बी नाही ऐकणार माझ आईनं दिलेला सबूत मोडून मी कुस्ती कशी खेळू का हा प्रश्न वस्तादांचा शब्द पाळून अनुदानाची मॅच खेळताना नव्हता पडला का अहो ते फक्त तालमीसाठी केलत मी तालमीसाठी एकदा लपून छपून कुस्ती खेळलीस ना मग एकदा घरासाठी बी खेळ की तुझ्या सासरच्या जीवाभावाच्या नात्यांसाठी खेळ आईच्या मायेसाठी खेळ आणि अजून एक तू म्हणलीस ना कुस्ती खेळल्यावर आपलं नातं सपत आपला संसार सपत पण आता जर कुस्ती खेळली नाहीस तरी हीच येळी येऊ शकते आता खरंच आपला संसार दावावर आहे जर तुला ही नाती जपायची असतील तर पुन्हा अंगाला लाल माती लावणं तुला भाग आहे प्राजक्ता बघ आपल्या संसाराचा प्रश्न आहे विचार कर आणि ठरव काय ते असला कसला कारभार आहे केतकीताई मी 100 सांगितलंय ना बिल नीट ठेवत जावा म्हणून आता कुठं हुडकत बसू मी आईंना काही उत्तर देऊ ते मला काय माहित नाही तुम्ही आत्ताच्या आता हिथं या आणि मला बिल हुडकून द्या भाईसाहेब काय झालं काळजीत दिसताय पास ना हो पप्पा आता तुम्ही तरी असं करू नका आधीच माझ्या डोसक्याला ताप कमी नाही ताई कशी
बसलाय रडत. तुझ्या गरम डोसक्यामुळे तिच्या संसाराचाही स्फोट झाला म्हणून गळा काढत बसलाय घरात. पण तू नको काळजी करूस, जरा वेळ गेला येईल अक्कल ठिकाण. सगळी माझी चूक आहे. नाही प्राजक्ता, तुझा मुद्दा चुकीचा नव्हता, फक्त तो हाताळायची पद्धत चुकली. मिनूचं मी बघतो, मला सांग धनंजय रावांचं काय झालंय नक्की? अव्वा फ्रातफ्रीची केस झाली त्यांच्यावर आणि तिथं मी माझीच कुस्ती आडी ती. कुस्ती आडी ती? आता तिथं तुझ्या कुस्तीचा काय संबंध? तुम्हाला तालमीतली उषा आठवती का? उषा? हा हा, ती गायकवाड्यांची उषा. ती सतत तुला आव्हान द्यायची आणि हरायची ती. वय ती जिल्हा बदलून खेळली आणि स्टेटला जिंकली. मग स्पोर्ट कोट्यातून पोलिसात लागली. भाऊजींची केस सुद्धा तिच्याच हातात आहे. माझ्यावरला सगळा राग ती आता या केसवर काढणारी असंच वाटतंय मला. आजवरच्या कुस्तीनं मला मान सन्मान दिला, आज तीच कुस्ती मला मान खाली घालायला भाग पाडते. तू कुस्तीला दिलेला सबूत मोडलास, तांबड्या मातीची आण तोडलीस, कुस्तीला रुसवलंस, मग ती बी तुझ्यावर रागवणारच की. आता तिला कसं शांत करायचं हे तुझं तू बघ. काय शिराकर, बायको कुठे आहे तुमची? घाबरली वाटत. पैलवान प्राजक्ता कोणाला घाबरणाऱ्यातली नाहीये. काय पैलवान प्राजक्ता माने कुठे आहेस? कुस्ती इसरलीस वाटत का? धडकी भरली माझ्या नावाने? ये आकाड्यात उभी आहे मी, बघूयात कुणाच्यात किती दम येते. समजल तुला एका मिनिटात. माहेरची माने आणि सासरची शिराळकर हा ही पैलवान प्राजक्ता. आज दोन्ही घराण्यांचं नाव राखायला परत आली आखाड्यात. एक वेळ श्वास घ्यायला विसरल पण कुस्ती कधीच विसरणार नाही ही पैलवान प्राजक्ता. ओनली मॅच नाही, सुट्टीच नाही. दम असेल तर हरव मला आणि ने सोडून तुझ्या दिराला. माने चिंकाची दमक नाही राहिली. सासरच्यांनी कुस्तीत खेचली वाटत तुझी. घे 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 पकड घे. हा अरे वा, रग बाकी आहे तर अजून. बघूया सासरच्यांचं नाव राखतीस कमातीत मिळवतीस. शाबास प्राजे, कर तिला चितपट.
माहेरची माने आणि सासरची शिराळकर हा ही पैलवान प्राजक्ता. जिंकस्तवर लढत राहायचं एवढंच ठाऊक आहे मला. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. एक नंबर प्राजक्ता, कमाल होतीस तू आणि आज तर तितकीच भारी आहेस. तुझ्याशी कधी चिंता आलं नाही मला, त्यामुळे जिल्हा बदलून खेळले. तिकडून स्टेट लेवलला जिंकले, त्यामुळे मला खाकी वर्दी मिळाली. माझ्या यशामध्ये तुझा खूप मोठा हात आहे. प्राजक्ता ट्रेनिंग मध्ये असताना सतत तुझी आठवण काढायचे, सगळ्यांना सांगायचे आमची प्राजक्ता नॅशनलच काय, एक दिवस ऑलिम्पिकला गोल्ड मारेल. मी पण त्याच दिवसाची वाट बघतीये प्राजे. आता ते शक्य नाही. ज्या सासरसाठी मी कुस्ती सोडली, आज त्याच सासरसाठी मी आखाड्यात उतरली. पण शेवटचं ते बी भैया भाऊजींना सोडवायला. हे बघ उषा, मला तुला हरवायचं नव्हतं, पण मातीत उतरल्यानंतर मला काय होतं ना ते मला सुद्धा. अगं तेच तर बघायचं होतं मला. आमची पैलवान प्राजक्ता अजूनही तेवढीच दमाची आहे आणि त्यांची सुटका तशी होणारच आहे. काय म्हणजे? त्यांना मुद्दाम या प्रकरणात गोवलंय याचे पुरावे सापडलेत आम्हाला. त्यांच्या जामिनाची प्रोसेस एव्हाना पूर्ण झाली सुद्धा असेल. आपण पोलीस स्टेशनला परत जाईपर्यंत ते सुटले असतील. चला जाऊ तिकडे आपण. आई धनंजय. धनंजय थांबतो थांबतो, आत नको येऊ. कांचन जा पटकन मीठ मोरी घेऊन ये. जा सखी. अगं तुझा बाबा आला, ये लवकर. आल्या गेल्याची, भूता खेताची, शेजाऱ्या पाजाऱ्याची, म्हाताऱ्या कोताऱ्याची, ज्यांची कोणाची दृष्ट लागली असेल तर त्यांच्या डोळ्यात मीठ मोहरी पड. ये आत या, असू द्या असू. बघा बंडाबाई, वीरून दिलेला शब्द पाळला की नाही. भैया पोलिसांनी हांडे बिंद नाही ना. जगदीश अरे काय अभद्रासारखं विचारतोस काय पण. वीरू धनंजय तुम्ही दोघांनी हात पाय धुवून घ्या. आता गणपती गेल्यानंतर धडे एक घास पोटात गेला नाही. आज निवांत सगळे एकत्र बसून जेवूया. शाबाश पैलवान. अगं काय भारी सामना मारलास तू. उषानं असं आव्हान देऊन चिडवलं, माझं डोसकच चटकलं. मी पण दिली पछाड. पण हारून पण भैया भाऊजींना सोडेल असं नव्हतं वाटलं मला. ती काय बोलली ते तू नीट ऐकलं नाहीस वाटत. भैयाची सुटका तशी होणारच होती. सामना तर फक्त एक निमित्त होत.
तुला आखाड्यात परत उतरवायला. पैलवान प्राजक्ता माने एवढ्या सहजासहजी कुस्ती सोडेल असं स्वप्नातही कुणाला वाटलं नव्हतं. सोडली नाही, सोडायला भाग पाडले तिने. वाईट झालं, तिने खेळत राहायला हवं. तिच्यात खूप पोटेन्शियल आहे. पटतंय नव्हतं तुम्हाला? मग तुम्ही मला मदत कराल का तिला परत आखाड्यात आणायला? तिच्यासारखं खेळणं जमायला हवं असं प्रत्येक नवीन पैलवान मुलीचं स्वप्न असतं. आणि अशा पैलवानाला परत आखाड्यात आणण्यासाठी माझी मदत होणार असेल तर मी ती कधीही करेन. ठरलं तर मग पैलवान प्राजक्ता परत आखाड्यात येणार आणि तिला परत आणणार ही पैलवान उषा गायकवाड. काय पैलवान, उतरवलं का नाही तुला परत आखाड्यात? कंडवलं तुम्ही. मग दुसरं काय करणार आहे? तुला कवा धरणं सांगायलोय, तुझ्यात उपजत टॅलेंट आहे, ते असं वाया घालू नगस. पण तू ऐकायलाच तयार नाहीस म्हणून मग हा असा उरफटा डाव टाकायला लागला मला. आता तरी शानी हो आणि परत तालीम सुरू कर. भैया भाऊजींच्या सुटकेची अट घालून मला कुस्ती खेळाय भाग पाडलं तू. मला कंडवून आखाड्यात नेलं. हे समज तुझ्या भल्यासाठी केलं मी. आईंना दिलेला सबूत मोडला मी, त्यांचं मन मोडलं मी, त्यांचा विश्वास मोडला. पहिलवानी तुम्ही विश्वासघात केला माझा. मला फसून माझा सबूत मोडायला भाग पाडलं तुम्ही. प्राजक्ता माझा ऐकते. तुमचं ऐकूनच फसले मी. आता परत ते नाही करणार, तुमच्यावर परत कधीच विश्वास ठेवणार नाही. आणि आता परत कवा बी आखाड्यात फिरकणार नाही. आयुष्यात परत कवा बी कुस्ती खेळणार नाही, कवा बी नाही. मी करते. बर ठर, मी तवर भाजी चिरायला घेते. राजक्ता, काय झालं ग? तुझा चेहरा का असा पडलाय? काही नाही. मेनू, प्राजक्ता आज घरात काहीतरी गोडा धोडाचं बनवा. खूप मोठं संकट टळलंय आपल्या घरावरच. मला तर काळजीच वाटत होती. धनंजयला अटक झाली आणि वीरूनं हात पाय बी हलवलं नाही तर काय होऊन बसेल आपल्या घराच. पण वीरूने दिलेला शब्द पाळला, त्याच्या भैयाला सोडून आणलं त्यानं. सध्या कसाही वागत असला तरी मनाने लई चांगलाय माझा वीरू. घरासाठी केव्हाही आणि काहीही करायला तयार असतोय हे दाखवून दिलं त्यानं आज. म्हणून म्हणते त्याच्याच आवडीचं काहीतरी बनवा आज. काय करू? अगं ते वीरूलाच विचार की काय. आता परत या नाही चिरायला जावं लागल. कर्म माझं. जरा बाहेर जाऊन येतो, काम आहे. बर, तुम्हाला गोडाचं काय आवडत तेवढं सांगून जावा. माझी बायको असून तुला एवढं बी ठाऊक नाही मला काय आवडतंय काय नाही. मिनुताई मस्त पैकी तांबड्या मातीचा डबा भरून आणते आणि साखरच्या पाकात कालून वाढते यांच्या पानात.
इकडे माती खायची सवय समद्यांनाच आहे. तालमीतली तांबडी माती खाल्ली तर निदान भलं होईल आयुष्यात. भरल्या घरात चांगलं चुंगलं खायला मिळत असताना माती खायची उरपाटी आव कशाला पाहिजे तुम्हाला? नुसतं भरलं घर करत बसून स्वतःचं सपान गहाण टाकायची हौस तरी कशाला पाहिजे मग? स्वतःसोबत इतरांची सपानं पुरी करायची हौस काय वाईट आहे का? बस मग इतरांनाच कौटळून